नमस्कार, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रमोट करणे मोबाईलच्या सहाय्याने कशा पद्धतीने करावायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुरुवातीला मोबाईलमधील आपण क्रोम ब्राउझर ओपन करू. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट डाटाबेस ही वेबसाईट आपण सर्च करू. त्याच्यामध्ये स्टुडंट डाटाबेस लॉग इन करण्यासाठी त्याच्यावरती आपण क्लिक करू. त्या ठिकाणी आपल्याला स्टुडंट डाटाबेसचे लॉग इन उपलब्ध झालेले आहे. या ठिकाणी सुरुवातीला शाळेचा एवढाच नंबर टाकून देऊ, त्याच्यानंतर पासवर्ड टाईप करू आणि त्याच्यानंतर जो खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपण नमूद करणं आवश्यक आहे. सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन या बटणावरती क्लिक करू. लॉग इन या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं सर्वचं स्टुडंट पोर्टल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं दिसून येईल. सर्वात वरती या ठिकाणी मेनू टॅब आहे, त्या मेनू टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट पोर्टलमध्ये सर्व टॅब आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतील. आपल्याला विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं असल्यामुळे आपण प्रमोट या टॅबमध्ये त्याच्याखाली फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड जे टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करू. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील प्रमोट करण्याची टॅब या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी वर्गाने या आलेले दिसून येतील. सुरुवातीला आपण इयत्ता पहिली स्टँडर्ड पहिली डिव्हिजन ए स्टुडंट काउंट जे विद्यार्थी आहे त्याच्यावरती आपण टिक मार्क करू. विद्यार्थ्यांच्या संख्येवरती टिक मार्क केल्यानंतर आपल्याला ते विद्यार्थी प्रमोटसाठी उपलब्ध होतील. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की चेकबॉक्सवरती आपण चेक केलेलं चेक असे टिक मार्क केलेलं आहे का पाहून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्वात शेवटी प्रगत अप्रगत असा कॉलम आहे, त्याच्यामध्ये आपला विद्यार्थी प्रगत असणे गरजेचं आहे. जर विद्यार्थी अप्रगत असेल तर त्याला आपला विद्यार्थ्यांची यादी खाली आलेली दिसून येईल. विद्यार्थ्यांच्या नावापुढे चेकबॉक्सवरती टिक मार्क केलेला आहे का पाहून घेणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर प्रगत अप्रगतमध्ये प्रगत असणे आवश्यक आहे. नंतरच आपण प्रमोट या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रमोट करण्यासाठी मान्यता आहे का असं विचारेल आणि ओके केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुली असा मेसेज येऊन येईल. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी पहिलेचे विद्यार्थी दुसरीमध्ये प्रमोट झालेले दिसून येतील. त्याच्यानंतर दुसरीच्या विद्यार्थ्यावरती आपण टिक मार्क करू. दुसरीच्या विद्यार्थ्यांच्यावरती टिक मार्क केल्यानंतर आपल्याला परत त्या विद्यार्थ्यांची यादी खाली दिसून येईल. परत त्याच पद्धतीने आपण विद्यार्थी चेकबॉक्समध्ये टिक मार्क केलेलं आहे का प्रगत अप्रगत आहे का हे पाहून घेऊन आपण विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये प्रमोट करू शकतो. त्याच पद्धतीने परत तिसरीच्या वर्गातील विद्यार्थीसुद्धा आपण चौथीमध्ये प्रमोट करून त्यानंतर शेवटी चौथीच्या वर्गातील विद्यार्थी आपल्याला पुढच्या वर्गात प्रमोट करायचे आहेत. चौथीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरती टिक मार्क केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व यादी उपलब्ध होईल. सर्वात शेवटी प्रमोट या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये प्रमोट होताना दिसून येतील. विद्यार्थी प्रमोट झाल्यानंतर प्रमोशन कम्प्लीट सक्सेसफुली असा मेसेज येईल, त्याला आपण ओके करू. ओके केल्यानंतर आपले सर्व विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये प्रमोट झालेले दिसून येतील. ओके केल्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या पुढच्या वर्गामध्ये प्रमोट झालेले दिसून येतील. आणि चौथीच्या वर्गाचा पुढचा वर्ग आपल्याकडे नसल्यामुळे चौथीच्या वर्गातील विद्यार्थी पाचवीच्या वर्गात प्रमोट झालेले असतील परंतु ते विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी ड्रॉप बॉक्समध्ये दिसून येतील. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रमोशन करणे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला प्रमोट करता येईल.